अर्थ संकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड, मना मनातील ब्रँड, घरा घरातील ब्रँड, महाब्रँड महाब्रँड महाब्रँड। काय बोलताय, लग्न झालंय का? नसेल झालं तर आपल्याला भेटायचं आहे का फ्रेंडला, जे लग्न जुळवायचं काम करतात। अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड 2019 मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण 9 तारखेला वेबसाईट इस्लामपूरला लॉन्च केली एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये, आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण वेगवेगळ्या जे पार्टिसिपेटेड ब्रँड्स आहेत त्यांना भेटतोय, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतोय, त्यांच्या कामाबद्दल समजून घेतोय। आणि रविवारी तुम्ही आम्हाला बघितलं असेल की आम्ही 1-4 जणांनी महाब्रँड 3 ने लाईव्ह केलं होतं, ज्याच्यामध्ये मराठी उद्योजक, मराठी माणूस हा उद्योजक नाहीये किंवा मराठी माणसाला उद्योग जमत नाही हे अंधश्रद्धा निर्मूलन करायचं काम आम्ही करतोय, जे तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी की आम्ही तुम्हाला सांगितलं की उद्योजकतामध्ये, मराठी उद्योजकतामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आम्ही करतोय। तर त्या अंतर्गतच आपण आज भेटणार आहोत अशा उद्योजकांना ज्यांनी गेले 36 वर्ष लग्न जुळवायचं काम करतायत, लाखो लग्न त्यांनी जुळवलेली आहेत आणि एक व्यवसाय म्हणून खूप मोठं नाव त्यांनी आज महाराष्ट्रात कमवलेलं आहे। तर महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड 2019 महाब्रँडच्या वेबसाईटवर जाऊन सगळ्यांनी वोटिंग करायचं आहे, वोट केल्यावरती बक्षीस सुद्धा मिळणार आहे आणि पवित्र विवाहामध्ये तुम्हाला कुपन सुद्धा देऊ शकतात जर तुमचं लग्न व्हायचं असेल तर, बऱ्याच सोयी सुविधा पण त्याच्यातून मिळणार आहेत, तर त्यांना पहिलं जाऊन वोट करा। तर आज आपण भेटणार आहोत पवित्र विवाहाचे श्री ऋषिकेश कदम यांना। नमस्कार। नमस्कार मंडळी। तर पवित्र विवाहाची सुरुवात कशी झाली, आपण ज्याला म्हणतो की 36 वर्ष जुना ब्रँड आहे इतकं, आणि इतकी लग्न कशी सुरुवात एक्झॅक्टली झाली? पवित्र विवाह .com ची सुरुवात म्हणजे प्रथम हे वधूवर सूचक केंद्र होतं, हरिनिवास शिवाजी पार्कला जे पहिला सेटअप होता 10x10 10x10 रूम्स मध्ये आमच्या अनिल कुलकर्णी सर माझे जावया माझे हे होईल माझे सासरे त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला होता, आणि त्यामध्ये असं होतं की मुंबईतले पहिले पायनियर ते होतं की वधू सूचक केंद्र छोट्या प्रमाणात असायचे किंवा ज्ञाती समूह असायचे, परंतु त्यांनी जाहिराती करून किंवा त्याचा ब्रँड कसा करायचा याचा प्रगल्भ अभ्यास करून त्यांनी हा वधू सूचक केंद्र सुरू केला होता। सौ कुलकर्णी या नावाने नवरा आणि सासरे आणि सासू यांनी सुरू केला होता, सो त्या अनुषंगाने नंतर ते ग्रोथ होत गेला आणि सौ कुलकर्णी विवाह वधू सूचक केंद्र या नावाने ते प्रसिद्ध होतं आणि अजूनही आहे। तर 36 वर्षांमध्ये खूप लग्नाचे आणि विवाह जुळवण्याचे प्रचंड प्रगल्भ असे अनुभव आमच्याशी आहे। गेल्या 36 वर्षांमध्ये आम्ही 1.5 लाखाहून जास्त असे स्नेहसंबंध जुळले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि आम्हाला त्याचा प्राऊड वाटतो आणि त्यांनी पण आम्हाला खूप, म्हणजे मी या ब्रँडशी गेली 17 वर्ष जोडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पण बरेचसे प्रयत्न करून आमच्या पण इनोव्हेटिव्ह आयडिया मिळतात इम्प्लॉय करून, ॲज अ फॅमिली ॲज अ टीम आम्ही तो हे करत असतो, एक्झिक्यूट करत असतो, नवीन नवीन कल्पना येतात। काय स्वरूपातल्या कल्पना असतात आणि आपण काय कार्यक्रम राबवतो नक्की? पण म्हणजे लग्न हा खूपच मनाचा आणि याचा खूप महत्वाचा विषय आहे लाईफमधला, सोसायटी बनवण्याचा, दोन फॅमिलीज, नुसतं दोन फॅमिलीज किंवा दोन मन नाही म्हणणार, याच्यातनं हा सोसायटीचा एक बेसिक युनिट आहे नवरा आणि बायको। तर इथपासून सुरुवात होते ते राष्ट्र घडण्यापर्यंत जाते, राष्ट्रविकासासाठी हे फार महत्वाचं असतं, हा आमचा एक गेल्या 20 वर्षांचा अभ्यास आहे की याच्यापासून राष्ट्र कसं घडू शकतं किंवा यांच्यामधलं जे बॉन्डेज असतं ते कसं सुंदर राहू शकतं आणि त्याच्यामुळे आउटपुट देऊन, मनुष्यबळाचा आउटपुट देऊन एक फॅमिली चांगली कशी बनेल,
आणि त्यातून राष्ट्राचा विकास कसा होईल यावर आमचा फोकस असतो. आपण काय कार्यक्रम राबवतोय सध्या लग्न सोडवण्यासाठी? आमचे म्हणजे दोन तीन प्रकारचे वेगळे असतात. एक म्हणजे इन हाऊस म्हणजे ऑफिस मधनं जे असतात तर आमच्या लोकांना फोन करणं आणि जे रजिस्टर्ड मेंबर असतात त्यांना सळ सुचवणं. आता थोडंसं आपण वेबसाईट आणि यांचं आता कसं होतं की काही जणांचे हे असतात की आम्हाला ऑनलाईन थोडंसं मिस गाईड होतं. तर आमच्याकडे कसं होतं की आमचे पॉलिसीज आम्ही असं ठरवतो की लोकांना खरी ती माहिती आणि योग्य अशा त्यांना स्थळ मिळावं. तर आमचं ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही सपोर्ट असतात. म्हणजे ऑनलाईनवर जाऊन तुम्ही क्लिक बेसिसवर इतर वेबसाईटप्रमाणे पण पाहू शकता आणि त्यांचीच माहिती जर आमच्या ऑफिसमध्ये येऊन पाहिजे असेल तर तुम्ही रिसिप्ट घेऊन आमच्या ज्या चारही ऑफिसेसना व्हिजिट करू शकता. ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी असं आणि का हे अरेंज मॅरेज असतं, लव्ह मॅरेज करताना काही गोष्टी वेगळ्या असतात आणि तू ह्याचे पॅरामीटर्स वेगळे असतात आणि लोकांना असं पाहून चारही जणांनी घरातल्या लोकांनी डिसिजन घेऊन जर लग्न केलेली असतात तर ती खूप चांगल्या रीतीने टिकतात असा आमचा अनुभव आहे. अजून मला सांगायला खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की मराठी माणूस हा उद्योजकतेमध्ये आला आणि एक अडचण अशी निर्माण झाली की उद्योजक मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचा विवाह जुळवण्याला अडचणी यायला लागल्या. तर पवित्र ही पहिली आणि एकमेव अशी संस्था की ज्यांनी उद्योजक असलेल्या मराठी मुला मुलींसाठी एक कार्यक्रम राबवला की त्यांचं लग्न जुळलं पाहिजे. त्याच्यामागे सुद्धा खूप चांगला थॉट प्रोसेस होता, अर्थसंख्येचा सपोर्ट त्या कार्यक्रमाला होता. तर ही संकल्पना कशी सुचली आणि याचं काय नक्की उपयोग किंवा मदत झाली उद्योजकांना? आपण गेली 5-6 वर्ष आपण एकमेकांना ओळखतो किंवा समाजात आपण कसं की समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या अनुषंगाने आपण नेहमीच काही ना काही उद्योजकांचे किंवा उद्योगांना हे करणारे उपक्रम आयोजित करत असतात आणि आम्ही आपण दोघं एकमेकांना मदत देखील करत असतो. तर या ठिकाणी ॲज अ एंटरप्रेनर म्हणून मला एक असं दिसलं की महाराष्ट्रीयन्स आहेत पण तू काय होतं की बिझनेस नेटवर्किंग असतील किंवा काही ठिकाणी शिक्षण घ्यायचं असेल, काही सिनियर्सचे अनुभव ऐकायचे असेल तर त्यावेळेस आपल्यासारखी यंग मुलं ज्यांना उद्योग जग घडायचे कारण की आता पूर्णपणे सिनारिओ चेंज झाला मार्केटमध्ये की नोकऱ्या कमी लोकांना हे करतात पण तू स्वतःच्या आयडिया स्वतः प्रूव्ह करणं आणि एक सक्सेसफुल एंटरप्रेनर घडणं आणि समाजाला आदर देणं या याच्यामध्ये आपली बरीचशी यूथ एंगेज आहे आणि इंडिया इज द यंगेस्ट कंट्री आणि गव्हर्नमेंट पण सपोर्ट करतात त्या अशा गोष्टींच्या उपक्रमांसाठी किंवा तुमच्या आयडियाज असतील स्टार्टअप इंडियासारखं असेल, मेक इन इंडिया असेल किंवा स्किल इंडिया असेल तर तुम्हाला तुमचं कर्तृत्व तुमच्यातला आयडिया किंवा तुमच्यात जे हुनर आहे ते दाखवण्यासाठी पूर्णपणे प्लॅटफॉर्म क्रिएट केलं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये आपली मुलं यंगस्टर्स यूथ इंडिया हे संपूर्ण ह्यात इन्वॉल्व्ह होतं पण तू काही वेळेस लग्नाच्या वेळेला विचारलं जातं की तुमचं सॅलरी स्लिप काय आहे, तुम्हाला सिक्युअर लाईफ आहे काय, तर अशा वेळेला मग ते मुलांना पण वाटतं की बाबा माझा टर्नओव्हर पहा किंवा मी काही दाखवू शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर त्या अनुषंगाने आपण करू शकतो. माझ्याकडे आयडियाज आहेत, माझ्याकडे हिंमत आहे, या गोष्टी आहेत आणि मी मला प्रूव्ह करून दाखवतो. तर अशा मुलं मुली सगळीकडे भेटल्यात म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळेला जर मी एक विचार केला माझ्या मॅट्रिमोनियल इंडस्ट्रीच्या द्वारे तर त्यांना कुठेतरी अजून समाजात नकार मिळत होता. सो आणि तुम्ही आमच्या आयडिया आहात का पण सो तुम्हाला पण माहिती आहे की काय टफ असतं. तर अशी मुलं आणि मुली एकत्र आल्या की जे स्वतःचा बिझनेस प्रूव्ह करू इच्छितात किंवा त्यांना दाखवायचं आहे की आम्ही आहे आणि अशी मित्रमंडळी बरीच माझी दिसलीत की बाबा आहे तर ह्यांच्यासाठी का हा अनोखा हे दोघंही कमिटेड आहेत आणि दोघांना पण काहीतरी ग्रो करायचं आणि फक्त त्यांना काहीतरी एकत्र असेल आणि व्यवसाय किंवा बिझनेस करताना घरात एक शांतता लागत असते, घरातलं सौहार्द असतं, तुमचं एकमेकांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग ते फार महत्वाचं. तर त्यामुळे काय असेल की ह्या मुला मुलींचं एंटरप्रेनर मुला मुलींचं एकमेकांशी अंडरस्टँडिंग असेल तर घरातल्या जबाबदाऱ्या पण सांभाळण्यासाठी सोपं जातं आणि त्यांच्या व्यवसायाला पण काही धक्का पोचत नाही, ते एकमेकांच्या अंडरस्टँडिंगने ते पुढे जाऊ शकतात. तसंच एक अँगल असा होता की फॅमिली बिझनेस आजकाल लो पावा चालतो की बऱ्याच जणांना जे खूप चांगले फॅमिली बिझनेस आहेत पण त्यांची पुढची पिढी ते तयार करू इच्छित नाही तर त्यांना आपली आयडियाज प्रूव्ह करायच्यात किंवा त्यांना वेगळं एक चाकोरी व्हायचं एक करिअर हाताळायचं असतं. तर त्यावेळेस काय होतं की बाबा इथे मग आपण एवढी वर्ष हे केलं इतका ब्रँड आपण उभा केला पण तू त्याला पुढे सक्सेस करण्यासाठी कोण बरोबर असं पालकांना किंवा सिनियर्सना वाटत असेल तर अशाच वेळी जर मुलगा किंवा मुलगी त्याच सेम फील्डमध्ये काही काम करत असेल आणि त्यांना जर तर स्थळ योग्य वाटलं तर त्यांच्याशी लग्न जुळलं तर मग तो फॅमिली बिझनेस पण वाचतो आणि इथे जे एंटरप्रेनर्स असतात यंगस्टर असतात तर त्यांना
घरातनच फंडिंग होतं आणि सपोर्ट त्यांचा विजडम मिळतो बिझनेस आणि यांना पण तो ब्रँड वरती आणतात. अशा अजून तीन चार अँगल्स होते पण ते आम्ही पहिलाच हा मेळावा घेतला. खूप चांगला यशस्वी खूप उत्तम रित्या झाले आणि महाराष्ट्रातून लोक आले होते. तर अशा प्रकारचं आम्ही पण हा आता एक इनोव्हेटिव्ह आणि समाजासाठी उपयुक्त मुख्य गोष्ट आपण म्हणतो की उद्योजकांना सपोर्ट देणं. तर जसं अर्थसंख्येचे महान कार्य करतं तर त्याचप्रमाणे आपण पण थोडे हातभार लावावे आणि एक अनोख्या आउट ऑफ द बॉक्स आयडियातून त्यांना काय होतं आणि त्या व्हायबल होतात की नाही प्रूव्ह करून आपण पुढे मोठ्या प्रमाणात असं जर केलं तर नक्कीच महाराष्ट्र ऑलरेडी उद्योजकीय दृष्ट्या चांगला आहे परंतु अजून काही समाजातले काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते उद्योजक घडलेत आणि त्यांनी जर या जबाबदाऱ्या घेतल्या तर सामाजिक प्रॉब्लेम पण दूर होतीलच आणि एक सशक्त समाज बनेल जे आपल्याला प्युरिटी येईल आणि खूप चांगल्या रीतीने ग्रोथ करतात. सोशल आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा दुष्काळ असेल किंवा अजून शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील तर अशावर पण आपल्याला ह्या उद्योजक घडवून आणि त्याच्यावरती हे सोशल प्रॉब्लेम्स पण आपण संपुष्टात आणू शकतो असं मला वाटतं. सो pavitraviva.com त्या अनुषंगाने नेहमीच असं योग्य अशा सुयोग्य जोड्या किंवा काय म्हणता येईल एक छोटे युनिट्स सोसायटीचे खूप चांगल्या रीतीने बनवायचा आमचा हा मानस आहे आणि आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्रात तो अगदी तळागाळापासून अगदी उच्चभू महाराष्ट्रापर्यंत आम्ही तो तयार करण्याचा संकल्प केला आणि त्याची आता फळ आम्हाला मिळत पण आहेत आणि आम्ही तो नक्कीच घेऊ. त्यासाठी काय आपल्या विशेष स्कीम्स वगैरे आपण काय दिलेले आहेत? हां, नावनोंदणीसाठी तीन प्रकारचं असतं आणि अजून त्यात पुढे जाऊन आम्ही हे करतो की काय असतं की एक तर फ्री रजिस्ट्रेशन पण आहे. तुम्हाला जर नुसतं लिस्टिंग करायचं असेल तर ते तुम्ही मोफतरित्या कधीही करू शकता. तर फक्त त्यातली माहिती 100% भरा आणि त्याचे डॉक्युमेंट्स जे असतात आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुमचे फोटोज जन्म कुंडलीची माहिती ती तुम्ही प्रॉपर भरून ठेवा. तो एक लिस्टिंगचा प्रकार झाला. दुसरा असतो 6 महिन्याचा असतो आमचा मेंबरशिप की त्या 6 महिन्यांच्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली त्याची 2300 रुपये हे आहे परंतु आम्ही प्रोमो कोड दिलेला आहे पवित्र 2 याच्यामध्ये तर त्याच्यावर 500 रुपये डिस्काउंट घेऊन 1800 रुपयांना मिळतं. ते त्यात तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही हे असतात. म्हणजे तुम्ही ऑनलाईन तुमच्याकडे वेळ असेल तर त्यावेळेस पहा आणि त्याच्यातून तुम्ही सेंड इंटरेस्ट वगैरे त्या गुणपत्रिका मिलन वगैरे त्यावरून आपण करू शकतो. त्याच्यात 100 क्लिक्स मिळतात आणि तुम्हाला जर आमच्या ऑफिसला यायचं असेल तर आम्हाला बाय अपॉइंटमेंट तुम्ही येऊन फाईल्स पण पाहू शकता आणि आमचा गायडन्स पण देऊ शकता. सेकंडली 1 इयरचं आहे तर ते त्याचं किंमत 3000 रुपये आहे पण तो आता प्रोमो कोड वापरून आपण 2500 पर्यंत या ऑफरमध्ये घेऊ शकता. 2500 रुपये त्याची नॉमिनल किंमत आहे. अनलिमिटेड डेटा ॲक्सेस आमच्या ऑफिसमध्ये घेऊ शकता आणि ऑनलाईनवरून तुम्हाला 300 क्लिक्स घेऊ शकता. रेफर अ फ्रेंडसारखी सुविधा आहे. त्यात रेफर अ फ्रेंडमध्ये तुम्ही जर मित्रांना रेफरन्स दिले आणि त्यातला कोणी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला त्यांना आम्ही 100 रुपीज ऑफ देतो आणि तुम्हाला 10 क्लिक्स फ्री देतो. असं तुम्ही बऱ्याच जणांना हे करू शकता. किंवा आम्हाला फ्रँचायझीज जायचं असेल तर आपण आम्ही आता प्रस्ताव बघत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रात ज्या 2 tier cities आहेत तर त्या ठिकाणी आम्ही कसं कारण ते कसं लिगल ह्याच्यात बांधणं कसं झालं त्याच्यावर आम्ही हा प्रायमरी लेवलला अभ्यास करतो. तो झाल्यानंतर साधारणतः 3-1 महिन्यानंतर आम्ही फ्रँचायझीजसाठी मॉड्यूल आणणार. सो अशा प्रकारे लोकांची सेवा करू आणि आमचं फीज पण अगदी नॉर्मल आहे पण पुढे काही आता हा जर आपला मेळावा झाला एंटरप्रेनर्स तर त्यात पण एक जाणवून आलं की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गटातले एंटरप्रेनर्स असतात तर त्यासाठी एक अपर मिडल क्लास एक कॅटेगरी आहे एक एलिट क्लास आहे तर त्यांच्या याच्यावर आम्ही अभ्यास करतो की त्यांना आपण सर्व्हिस कसं द्याव. NRIs आहेत आमच्याकडे प्रोफेशनल्स आहेत डॉक्टर्स इंजिनियर्स चार्टर्ड अकाउंटंट MBAs पण या व्यतिरिक्त उद्योजक फॅमिलींचा आता आम्ही हा नवीन अभ्यास केला तर त्यातून बरेचसे असे उद्योजक आहेत की त्यांचे टर्न ओव्हर मोर दॅन 10 crore 100 crore असे पण आहेत. मराठी उद्योजक आहेत त्यांच्यावर त्यांच्या मुलांच्या लग्न त्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्या मुलांच्या किंवा फॅमिली बिझनेस असा ना तर त्या असं पण होऊ शकतं ना की उद्योजक मुलगा 10 crore टर्न ओव्हर करतो तरी मानसिकता असणारे पण आहेतच परंतु ते आता जनजागृती आपोआप होणार म्हणजे आपापल्यासाठी जसं अर्थसंकेत करत किंवा अजून किती माशिया करतोय किंवा अजून काही चेंबर्स आहेत किंवा अजून उद्यमी महाराष्ट्र जसं आमचं तर हे अवेअरनेस करायला लागले की आता काळ बदलतोय भारत बदलतोय तर अपॉर्च्युनिटीज बऱ्याच येतात तर आपण ती मानसिकता सोडली पाहिजे की ज्याच्यातून
काय म्हणता येते आपण थोडस रिलॅक्स राहणं किंवा ह्या सारखं, कारण का फ्युचर इतकं फास्ट होतं, आपण त्याप्रमाणे थोडस अडॉप्ट केलं पाहिजे. आणि जरी तुम्ही जॉब वगैरे करता तरी जोडधंदा म्हणून काहीतरी ऑप्शन शोधणं आणि त्यातच एक आनंद पण असतो आणि आपलं एक अचिव्हमेंट पण असतं आणि खूप मनाला समाधान देऊन जातं जेव्हा आपण आपले प्रोडक्ट्स आपलं जे मनातलं जे हे असतं बेबी असतं ते आपण यांना देतो, क्लायंटला कस्टमर्सना देतो, त्यांचे फीडबॅक्स देतो आणि त्यांना त्यात अजून काही इम्प्रुव्हमेंट हवं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानुसार यांचा काही हे होतोय का, म्हणजे समाजाचा कोणता तरी लोकांचा कस्टमरचा कोणता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का, तर त्या अनुषंगाने ते प्रोडक्ट पुढे जातं. तर सगळ्यांकडे आयडियाज असतात, तर त्याप्रमाणे सगळ्यांनी आता आणि युवा भारत बदललेला आहे आणि त्याला नक्कीच खूप पुढे जाईल. तर आपल्यासारख्या असे अर्थसंकेत सरकारचा जो ब्रँड अवेअरनेसचा कार्यक्रम आहे तो मला तरी वाटतं खूप चांगल्या रीतीने यामध्ये सिंहाचा वाटा म्हणता येईल असं करू शकेल. आणि तुम्ही खूप छान रित्या ही केलेली आहे अमितजी, आणि हा अगदी अनोखा हे गेल्या वर्षी पण आम्ही होतो आम्हाला पण क्लिक झालं. तर मी इतरही ब्रँडला सांगेन की अशा प्रकारे तुम्ही पुढे या, जास्तीत जास्त असं ब्रँड कॉम्पिटिशन शोधत ब्रँड अवेअरनेस काय असतं हे आपल्याला कळू दे. आणि आपण मुख्यतः मी पण ॲज अ मीडिया कन्सल्टंट असल्यामुळे मला तर हा इनिशिएटिव्ह आपला खूपच आवडला आणि सदैव म्हणजे तुमच्या ॲप्रिशिएटिव्ह असतात. तर तुम्ही साधारणतः हे खूप ब्रँड अवेअरनेस आता हे तिसरं वर्ष आहे, फक्त तिसरं वर्ष 13 ब्रँड पहिल्या वर्षी दुसऱ्या आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रीयन्स साठी असं कोणी केलं किती मोठ्या हे असत अँड टू अशा प्रकारचा कोणी केल्यात असं मला नाही वाटत किंवा नाही अगदी लहानपणापासून, म्हणजे मी काय फर्स्ट जनरेशन मधलाच उद्योजक आहे. तर ब्रँड अवेअरनेस साठी किती अगदी जाहिरात एजन्सी मध्ये असल्यामुळे मला माहिती की ब्रँड साठी किती आणि तुम्ही इतक्या स्वस्तामध्ये करून देता युनिक हे महाराष्ट्रीयन्स उद्योजकांसाठी. मित्रांनो, जसं आपण ऐकलं की मगाचा ऋषिकेश समाज देश भारत वगैरे शब्द त्याचं कारण आहे, कारण इज रिटायर्ड आर्मीमॅन, आर्मीमध्ये सेवा देऊन भारताच्या म्हणून समाज आणि लग्नाचा जो नवरा बायको जे असतात किंवा मुल वधूवर असतात त्यांना पण त्यांनी एक युनिट असा ज्यावेळेस शब्द वापरतो, तर त्याचं कारण आहे की देशाप्रती त्यांचं जे सैनिकाची जी एक वृत्ती असते की देश प्रथम, तर त्याच्यामुळे त्याच्यात ते दिसून येतं की देशाला आणि समाजाला किती महत्त्व त्यांच्याकडे आहे. आणि तिथून पुढे येऊन आज त्यांच्या सासूसासऱ्यांचे व्यवसाय ते गेली 17 वर्ष काम करतायत खूप चांगल्या प्रकारे. आणि जसं म्हटलं आपण की मराठी उद्योजकांना ज्यांचं वधूवर मेळावा बनवणारे ते एकमेव आहेत, तर पवित्र विवाह .com आपल्या महाब्रँड.com वरती येऊन वेबसाईटवरती तुम्हाला वोटिंग करायचं आहे. अजून पुढे काय आपली वाटचाल असणार आहे त्यामुळे पुढे बराच आहे, म्हणजे भरपूर VIPListed.com चालू आहे. VIPList म्हणजे आता हे समाजातले जी मंडळी आहेत जी एलिट समजतात किंवा प्रोफेशनल्स आहेत, तर त्यांच्या विवाहामध्ये खूप हे असतं सर अडचणी येत असतात, म्हणजे त्यांना राईट शोधणं म्हणजे आपला जो योग्य जीवनसाथी असतो, तर त्यासाठी आम्ही थोडे प्रयत्न करणार. कारण का त्या ठिकाणी पण एक असा गॅप दिसतोय आम्हाला की त्या ठिकाणी कम्युनिकेट करण्यासाठी कोणी असं स्ट्रॉंग हे नाही. तर VIP रजिस्टर हे जरी नाव हे असलं तरी पण आम्ही सर्वांनाच आम्ही त्यात हे करणार आहोत आणि मुख्यतः महाराष्ट्रीयन्सचा आमचा कोर आहे. पहिल्यांदा ही सर्व्हिस आम्ही इथं ट्राय करणार आहोत की आमचं pavitraviva.com आणि त्या व्यतिरिक्त अजून कोणाला मेंबरशिप घ्यायचं असेल तर ते VIP registry.com हा पोर्टल वेगळा आहे. आणि या व्यतिरिक्त इन फ्युचर म्हणजे आमच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही ते बसवलेलं आहे की वेडिंग इंडस्ट्री ही खूप मोठी आहे आणि ग्रोथ आहे. इंडिया इज द यंगेस्ट कंट्री, 26 वर्ष इंडियाचं एज होतं, सगळ्यांची लग्न व्हायची. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये नाही म्हटलं तरी 7 लाख करोडचं अॅन्युअल टर्नओव्हर आहे आणि 25% ग्रोथ आहे. इतकं ग्रोथ कोणाला देता येत नाही आणि ह्या ठिकाणी अशी लग्न करणार असेल इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर सर्व्हिस सेक्टर याच्यामध्ये खूप गॅप आहे आणि तिथे खूप असं अनऑर्गनाइज इंडस्ट्री आहे. वेडिंग इंडस्ट्रीवर लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, ती ऑर्गनाइज कशी करावी याच्यावर आमचा थोडासा विचार आहे की काम करावं असं फ्रुटफुल असेल आणि आम्ही त्यानुसार आम्ही वाटचाली पण करत आहोत. तर या ठिकाणी खूप असे आत्ता जरी पाहिलं तरी एखाद्या लग्नामध्ये आपण म्हटलं तर 132 लोकांना एम्प्लॉयबिलिटी मिळतात एका लग्नामध्ये 132 लोकांना रोजगार मिळतो आणि ही इंडस्ट्रीज अशीच ग्रोथ करत असणार. तर ह्याच्यावरती वाउच आणि प्रॉपर आकार दिला पाहिजे आणि त्यावर कोणी करत नाही राईट. तर तो रेव्हेन्यू पण भरपूर आणि परदेशातली लोक पण आपल्या इथे येतील लग्नाला, गोव्यासारखे ठिकाण आहेत, राजस्थानसारखे ठिकाण आहेत किंवा
आपलं केरला मध्ये डेस्टिनेशन वेडिंग आपल्या कोकणाला कितीतरी पोटेन्शियल आता इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतोय. तर कोकणामध्ये आमचं आहे की एक डेस्टिनेशन वेडिंग विलेजेस तयार करून त्याच्यावर आम्ही काम केलं. फक्त एवढंच की त्याचं आत्ता बघायला गेलो तर खूप त्याचा असा खर्च वगैरे खूप असा दिसतो, पण फायनान्स कोणी जर करत असेल तर आमच्याकडे कॉन्सन्ट्रेटी आहे. तर ही एक वेडिंगचा आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये पण आपल्या एम्प्लॉयबिलिटी वाढेल, लोकांना रिव्हर्स मायग्रेशन करण्याची गरज नाही. आता बघा की समुद्र किनाऱ्यावर लग्न झालं आणि त्याच्या समुद्र किनाऱ्याच्या बाजूला आपल्या गावी अशा वाड्या असतात बरोबर, एक खालची वाडी वरची वाडी वाडी, तर त्या अनुषंगाने काय असतं की एका वाडीत 15 ते 20 घर असतात, परंतु वर्षभरात राहण्यासाठी कोण असतं तर 4 ते 5 आजे असतात किंवा आजोबा असतात असेच असतात, बाकी कोणी नसतात. फक्त मे महिन्याच्या सुट्टीत गणपतीला होळीला जाणं याच अनुषंगाने. पण तोच जर इन्फ्रास्ट्रक्चर आपण लूप तोच राहील, पण तो आतमध्ये 3 स्टार ते 5 स्टारच्या अमेनिटीज दिल्यात, म्हणजे बेड वगैरे दिलेत, मिक्सर त्यांचे, लिनियन्स दिलेत, त्यांचे टॉयलेट्स आणि ह्या साऱ्या गोष्टी अगदी चांगल्याच्या दिल्या, आणि एक छोटंसं इन्फ्रास्ट्रक्चर आणि गावाला संपूर्ण असे ते हे असतात आपले झाडं वगैरे असतात, त्यांना पूर्ण 12 महिने तुम्ही वेडिंगचा साज देऊन सजवून ठेवा राईट. आणि तिकडे जे मुलं असतात त्यांना एम्प्लॉयमेंट नसेल तर त्यांना रिलेटिव्हच्या रोलमध्ये घुसवा, नाचायला घुसवा, हे माश्यांचं कसं असणार किचन, आणि त्यांना प्रॉपर अभ्यास करून असे जर 6 वेडिंग विलेजेस काढले, एका विलेजेस एका लग्नासाठी नाही म्हटलं तरी 1 करोड रुपये खर्च करणारी माणसं पण आहे. तर इथून त्यांना ॲम्बियन्स आहे तर चिपी एअरपोर्ट सारखा आहे, रत्नागिरी आहे, चार्टर्ड विमानाने आपण उतरू शकतो तिथून, त्यांना मग ॲम्बियन्स आणि आपल्या ह्या विलेजेसमध्ये आणू शकतो. 3 दिवस स्टे करा, कोकणाचं दर्शन घ्या, त्यातून एम्प्लॉयबिलिटी वाढेल. आणि ह्याचेच पी आर आपण ज्या केरळमध्ये जातात लोक किंवा परदेशातून आपल्या महाराष्ट्रीयन लोक जी आहेत ब्राह्मण मंडळी किंवा इतरचे, त्यांना डेस्टिनेशन वेडिंग कोकणामध्ये करायचं असेल तर तो एक त्यांना फील देऊ शकतो. आणि कोकणामध्ये आता बेटं पण आपण बरीच बघितले, व्हर्जिन बेट आहेत तिथे, व्हर्जिन समुद्र किनारा, तर ह्या ठिकाणी विजन तर आहेच आणि त्यासोबत ट्रॅव्हल्सचा पण आणि लोकांना पण एम्प्लॉयबिलिटी वाढवणं हा फार महत्वाचा मुद्दा मला वाटतो. आमचा वाटचाल अशीच असणार आहे पुढे, परंतु लग्न जुळवणं, समाज बनवणं ह्या प्राथमिक याच्यावर असते. आणि ह्या इंडस्ट्रीमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून त्यातून सगळ्यांना फायदा कसा होईल आणि वेडिंग इंडस्ट्री कशी एका वेळेला युनायटेड होईल आणि प्रॉब्लेम समाजाचे सॉल्व्ह होतील याच्यावर. कारण का काही वेळेस काय होतं की एखादं लग्न असेल नॉर्मलच नॉर्मल राहतं, तर त्यामध्ये काय असतं की दुपारचं जेवण असेल तर रात्री भाजी कापून ठेवलेली असते, ते यांचं कोण कुक्स असतात किंवा मोडीवाले असतात त्यांचं कधी हायजिनिक आपण चेक करत नसतो. तर ह्या सगळ्यांना आपल्याला एकत्र नीट आणायचं सारखं, किंवा मग ते प्रॉपर असतील, जेवणामध्ये काही प्रॉब्लेम नसेल, जेवणानंतर आपल्याला नंतर काम करावं असं वाटत नाही, तर हायजीन आणि फूडचं क्वालिटी याच्यावर फार महत्वाचं आहे. जरी तुम्ही नॉर्मल दिलं पोट लोकांच्या ह्याला अपाय होता का म्हणून, आणि आपण लग्नासारखा जो एक आनंदाचा क्षण असतो तो शेअर करायला येतो, तर त्यावेळेस तुम्ही हेल्दी पण राहा आणि खूप खूप गाढा अभ्यास याच्यामध्ये. वेडिंग नुसतं मॅट्रिमोनी लग्न जुळवणं हा असेल ना, पण ह्याच्यातून जर तुम्ही त्याच्यात समाज सुधारणा किंवा या बाबतीने गेलात आणि इंडस्ट्री डेव्हलप करणे याच्यावर जर पाहायला गेलात तर खूप काही करण्यासारखं आणि खूप काही प्रॉफिट देण्यासारखं. तर नवीन युवकांना जे हॉस्पिटॅलिटीमध्ये असतील किंवा त्यांना याच्यात करिअर करायचं असेल, त्यांनी ह्या विषयावर नक्की नक्की अभ्यास करा. खूप काही अपॉर्च्युनिटीज आहेत आणि बघितलं तर अपॉर्च्युनिटीज आहेत, नाही तर मग आव्हान असतं. तर मला तरी वाटतं खूप तुम्ही पण करू शकता आणि लग्नाचे वेडिंग प्लॅनर बना, टूर ऑर्गनायझर बना किंवा तुमचे किचन आउटलेट्स काढा, काही करा, पण खूप चांगला 7 लाख ते 10 लाख करोडची आहे आणि याच्यामध्ये पॅरल पण चालतं. काही वेळेस तुम्ही कॅश नाही पेमेंट करता किंवा GST हे करता, तर ते हे सारं बघून खूप मॅन पॉवरची पण गरज लागणार आणि लग्न जर चांगले टिकावीत आणि या रिमेंबर म्हणजे खूप लक्षात राहावीत या इंडस्ट्री म्हणतात आपण वेगळ्या अँगलने बघू शकतो. जिथे समस्या आहे, जिथे आव्हान आहे, तिथे संधी असते. आणि जसं ऋषीने सांगितलं की 7 लाख करोड ते 10 लाख करोड म्हणजे प्रचंड मोठा व्यवहार संपूर्ण भारतामध्ये होतोय आणि यात आपण सहभागी झालो पाहिजे, आपल्याला याचा फायदा घेतला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण भेटतोय, तुम्ही बघत असाल, ज्यांच्या पण आपण मुलाखती घेतल्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय ब्रँड मध्ये जे पण ब्रँड सहभागी, तर त्यांचा मूळ विषय असतो की समाजाला कशी मदत होईल,
प्रत्येक शेवटच्या माणसाला कशी मदत होईल, चांगलं मला काय करता येईल. आपल्या जसं आपण नेहमी सांगतो की मराठी माणसाचा प्रामाणिकपणा हा जसा गुण आहे, तशी सचोटी हा एक गुण आहे त्याच्यामध्ये. असे चांगले गुण ठासून भरलेले आहेत की जे नेहमी समाजासाठी विचार करतात, प्रत्येक माणसाचा विचार करतात. माझा फायदा कसा होईल, मी प्रचंड प्रमाणात कसा पैसा कमवेन, फक्त मीच कसा कमवेन, बाकी कोणी काही करणार नाही, असा कुठल्याही प्रकारचा विचार आपली माणसं करत नाही. जसं आज बदल ऋषिकेशन सुद्धा सांगितलं की आज तरुणांनी ह्या क्षेत्रात आलं पाहिजे, मॅट्रिमोनी असो किंवा वेडिंग प्लॅनिंग असो काही असो. म्हणजे ज्या वेळेला आपण मराठी उद्योजकांच्या संबंधात बोलतो, तर आमचं हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चालूच आहे की तो गेले अनेक वर्ष काम करतो. जसं वामनहरी पेठे 110 वर्ष काम करत आहेत, पाचवी पिढी आज त्यांची घारींची 6वी पिढी त्याच्यामध्ये आहे ज्वेलर्स. तर हे सगळं चालूच आहे आणि आपल्याला उगाच वाटते की आपण उद्योग करू शकत नाही आहोत, आपण उद्योग करणार नाही आहोत. आज जेवढे उद्योजक आहेत तुम्ही जे बघितले भारतामध्ये इतर कम्युनिटीमधले, तर त्यांचा व्यवसाय चालवणारे जे ते मराठी उद्योजक, म्हणजे मराठी लोकच त्यांच्याकडे जॉब करून त्यांचा व्यवसाय चालवत आहेत, वाढवत आहेत. फक्त आता त्यांनी काय केलं की ती नोकरी करण्याऐवजी स्वतःच व्यवसाय चालू केलेले आहेत. जर त्यांना इतर समाजाला आपण जर मोठं केलं असेल, तर मराठी माणूस स्वतः उद्योग करून खूप मोठा होऊ शकतो, हे आपल्याला बघितलेलं आपण बघतो. तर मित्रांनो, तुमचे लग्न जुळवायचं असेल तर पवित्र येवाला नक्कीच भेट देऊ शकता तुम्ही, त्यांच्याशी संपर्क राहू शकता. विविध योजना त्यांनी राबवल्या, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना रेफर केलं तर डिस्काउंट कुपन्स पण देणार आहेत ते लोक तुम्हाला. तर तुम्हाला विनंती आहे की pavitrayoga.com जास्तीत जास्त मत द्या. ऋषिकेशला विनंती करेल, तुमचे जे चाहते तुमचे जो ग्राहक वगैरे त्यांना एक वोटिंग चावते. नक्की नक्की, मी तर ते आमच्या म्हणजे डिजिटल टीम कडनं मी ते करूनच येईन. जनरली फेसबुक पेज आमचं खूप पाहिलं जातं आणि हे आपलं आम्ही जो पेड मीडिया करतो याच्यावरती गुगलवर वगैरे, तर त्यातून किंवा आमचे मेलर्स जातील लोकांना की बाबा वोटिंग सुरू करा, SMS जातील आमच्याकडून, तर या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या परीने तर नक्कीच करणार. आणि हा अशा प्रकारचे ब्रँड अवेअरनेस कार्यक्रम नक्कीच राहिले पाहिजे, राबवले झाले पाहिजे, त्यातून एक हुनर मिळते आणि एक कोणतरी आहे आपल्या याच्यामध्ये की बाबा असं कोणतरी करतं की ब्रँड म्हणजे काय आहे, किंवा तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी की ब्रँड कसं क्रिएट करणं, तर ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या इंटरॅक्टिव्ह ह्या झाल्या तर लोकांना खरंच कोणतरी आधारस्तंभ वाटेल आणि ते आपल्याकडे येऊन आपण त्यांना मार्गदर्शन नीट करू शकू. आणि समाज तर आहेच पण पर्यावरणावर पण बरंच काम करणार आहे, कारण का सगळ्यांचा बिझनेस जो आहे तो पर्यावरणावरच असतो. जर पृथ्वीची तब्येतच नीट नसेल तर त्याच्यावर आपण काय बिझनेस करू शकतो. त्याच्यासाठी माणूस हा फार मोठा घातक प्रकार आहे मानवजात. तर माणसांना माणूस बनवून नंतर मग पृथ्वीचा बिझनेस समजवून तुम्ही तुमचा बिझनेस तो ऍडॉप्ट केला तर एक सक्सेस नक्कीच होतो. असं की पहिल्यांदा तुम्ही वसुंधरेचा बिझनेस समजा काय आहे, ते किती बिझनेस हाताळते काय आहे, तरी पण त्यांना पुढे येतात आणि त्यानंतर मग आपला बिझनेस तर त्याच्या पुढे काहीच नाही येणार आणि त्यात स्वार्थ नसतो. निस्वार्थीपणे केलं तर नक्कीच चांगलं होतं. मित्रांनो, आपण जसं म्हटलं की हा ब्रँड कॉम्पिटिशन नसून ब्रँड अवेअरनेस इव्हेंट आहे. मराठी उद्योजकांचे ब्रँड आपण प्रमोट करायचं काम करतो. जर तुम्हाला पवित्र योगाचं काम आवडत असेल, अर्थसंख्येचं काम आवडत असेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रत्येक मराठी उद्योजकाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आपलं कर्तव्य आणि ते आपण पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद.